नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र केसरी न्यूज. माननीय राजकुमारजी बडोले साहेब पालकमंत्री यांच्या दत्तक गावाची काय दयनीय अवस्था झालेली आहे, दत्तक गावांना जोडणाऱ्या मार्गांची काय अवस्था झालेली आहे, ते आज आम्ही आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याकरिता आपल्यासमोर आणलेलं आहे. तरी नागरिकांचं काय मागणी आहे आणि काय खरंच त्या गावाचा विकास झालेला आहे का, त्या मार्गाचा दुरुस्ती झालेली आहे का. तब्बल गेली 3 वर्षापासून त्या मार्गाची दयनीय अवस्था आहे, मात्र अजूनही कुणी त्या मार्गाकडे बघितलेलं नाहीये. त्याचा पाठपुरावा सतत वृत्तपत्र करत आहेत, परंतु त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मात्र या बातमीनंतर माननीय पालकमंत्री राजकुमारजी बडोले साहेब ते लक्ष देतील काय आणि नागरिकांची काय मागणी आहे ते आता आपण या बातमीच्या माध्यमातून पाहूया. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजकुमारजी बडोले साहेब यांचा हा दत्तगाव कनेरीराम सडक अजुनी तालुक्यातील कनेरीराम हा गाव राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांनी आमचा गाव काही वर्षापूर्वी दत्त घेतला होता. पण या दत्तगावामध्ये लागून जो कनेरी फाटा ते राका रोड जो आहे 200 मीटरचा काम, ते स्थायिक मंत्री असून सुद्धा आणि स्थायिक जिल्हावरचे सदस्य यांच्या कालावधीमध्ये अजूनपर्यंत या काही वर्षा 3-4 वर्षाला या रखडलेला काम आहे तो अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. तरी सर्व नागरिकांमध्ये ह्या रोडाविषयी मंत्री महोदयाच्या विषयी रोष व्यक्त झालेला आहे. तरी मी गावकऱ्याच्या वतीनं अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जी मागणी आहे ती पूर्ण करावी आणि काही असं या रोडाची जी मागणी होती आपल्या लोकांमध्ये ते स्थायिक जिल्हा सदस्यांना आम्ही वारंवार तत्कार करून सुद्धा त्यांनी कुठलाही लक्ष दिलं नाही. पूर्ण पाणी साचते चिखल पूर्ण. अच्छा, केव्हा पडेल माणूस काय सांगता येत नाही या मार्गामुळे का. तर हा मार्ग तर पालकमंत्री साहेबांनी गाव दत्तक घेतला होता ना, राम कनेरीराव गाव घेतलं होतं, पण ते काय दुर्लक्ष पूर्ण दुर्लक्ष केलं या रोडाकडे, पूर्ण उकळून गेलेलं आहे. अच्छा, गड्डा पाणी पाणी झालेलं. तर गावकऱ्यांनी मागणी केली नाही का साहेबांकडे. मागणी केली पण काय दुर्लक्ष केल्यामुळे ना. अच्छा, त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाचं काम अजून होऊ शकलं नाही का. तर गावकऱ्यांची काय मागणी आहे तुमची. गावकऱ्यांची मागणी अशीच आहे की हा रोड जो पूर्ण ट्रॅक्टर डुक्टर नाही चिखला पूर्ण खड्डे पडले अशा खराब झालेलं आहे, त्याचं नवीनीकरण करण्यात यावी नाही का. माननीय राजकुमारजी बडोले साहेब आहे, त्यांनी या गावाकडे आणि गावाच्या रस्त्यांकडे लक्ष देऊन या मार्गाचे नवीनीकरण त्वरित करावे अशी मागणी आहे आपली. ठीक आहे, तक्रार केली पण अच्छा लक्ष कुणी देत नाही का. या रोडाबद्दल बहुत त्रास आहे की आम्हाला जाता येत नाही बरोबर या मार्गामुळे. अच्छा, कोणत्या गावाचा मार्ग आहे हा. कनेरी. अच्छा, कनेरी राम कनेरी हा पालकमंत्री साहेबांच्या गाव आहे वाटते ना. दत्तक गाव, आमदार दत्तक गाव म्हणून. अच्छा, तर किती वर्षापासून ते आमदार आहे तिथले. 5 वर्ष झाले. पण या मार्गाची अजून दुरुस्ती केली नाही त्यांनी. अच्छा, हा तर तुमची काय मागणी आहे गावकऱ्यांची. मागणी हेच आहे की या रोडाबद्दल लवकर व्हावं म्हणून, दुरुस्ती लवकरात लवकर होईल म्हणून नाही का. अच्छा, खूप रात्री वगैरे दुर्घटना वगैरे घडायच्या खूप बरेच चान्सेस. अच्छा, हे या जो तुमचा कनेरी राम जो गाव आहे हा गाव दत्तक आहे मला वाटते पालकमंत्री साहेबांच्या. अच्छा, या मार्गाच्या नवीनीकरण अजून करण्यात आलेलं नाही का. अच्छा, दत्तक जो गाव घेतला साहेबांनी ते किती वर्ष झाले अंदाजे. 2-3 वर्ष झाले. अच्छा, तरी या मार्गाची नवीनीकरण केली नाही. तर तुम्ही गावकऱ्यांनी कधी मागणी केली नाही का त्यांच्याकडे. केली ना, वारंवार केली नाही एकदम. अच्छा, तरी त्यांनी काही याच्याकडे लक्ष दिलं नाही.